हॅलो स्टुडंट्स, तर बघा आता जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, तर त्याला कंटिन्यू करू आपण. तर नेक्स्ट टॉपिक पहा आता अगोदर काय आहे, तर पोटेन्शियोमीटर आपण बघून राहिलो होतो, बरोबर आहे ना. तर पोटेन्शियोमीटरमध्ये काय होतं की पोटेन्शियोमीटर हे एक असं ॲपरेटस आहे, एक असं डिवाइस आहे की यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता की रजिस्टन्स, इंटरनल रजिस्टन्स, त्यानंतर कम्पेअर द EMF ऑफ द टू सेल्स, किंवा व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स, या सर्व गोष्टी आपण मेजर करू शकतो या पोटेन्शियोमीटरवरून. ठीक आहे, तर आता याचं नेक्स्ट अप्लिकेशन बघा काय आहे, तर यूज बघा काय आहे, तर पोटेन्शियोमीटरचा नेक्स्ट यूज काय आहे तो पाहू आपण. तर क्वेश्चन तुम्हाला दिसूनच राहिला की क्वेश्चनमध्ये असं दिलेलं आहे सरळ सरळ की एक्सप्लेन द यूज ऑफ पोटेन्शियोमीटर टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. म्हणजेच जो एक सेल इथं कनेक्ट केलेला आहे E1, तर याचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर किती आहे, तर हे पण आपण या सर्व एक्सपेरिमेंटवरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. या एक्सपेरिमेंटवरून म्हणजेच पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंटवरून आपण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द अननोन व्हॅल्यू ऑफ सेल. ठीक आहे, आता हा E1 हा सेल आहे, ठीक आहे, सॉरी दिलेला आहे याचा EMF किती E1, तर या सेलमध्ये इंटरनल रेजिस्टन्स किती तयार झालेला आहे, त्याच्या इंटरनल अरेंजमेंटमुळे म्हणजे त्यामध्ये जे असलेले केमिकल्स आहेत त्यामुळे काय रेजिस्टन्स क्रिएट झालेला आहे, तर तो इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर तुम्ही यावरून कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, इझिली असा बघू आता आपण याचाच यालाच कंटिन्यू करू आता. तर सर्वात इम्पॉर्टंट बघा काय असते, तर ती असते कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शनमध्ये बघा आता काय आहे, तर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला पोटेन्शियोमीटर ॲज इट इज दिसून राहिलं, रिओस्टॅट K1 key आहे, EMF आहे हा. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो दिलेला E असतो, या सेलचा जो EMF असतो तो ऑलवेज या सेलपेक्षा काय असतो, ग्रेटर असतो, हे नोट डाऊन करून ठेवायचं. त्यानंतर पाहता पुढे ही ॲज इट इज ही पोटेन्शियोमीटर, त्यानंतर ही एक इथं आपण अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह जो टर्मिनल आहे तो एला कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्ह टर्मिनल बीला कनेक्टेड आहे, K2 ही एक की आहे, हा रेजिस्टन्स आहे R, हा इंटरनल रेजिस्टन्स R आहे या सेलचा की तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि इथं त्यानंतर काय कनेक्ट केलेला आहे, इथं गॅल्वनोमीटर आणि हा जॉकी, हा काय इथं जॉकी आहे. ठीक आहे, तर ही झाली सर्व इंटरनल अरेंजमेंट म्हणजेच कन्स्ट्रक्शन झालं इथं. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन जरी समजा तुम्ही एक वेळ रेडी करून ठेवलं, एक वेळ रीड करायचं फक्त कोणतेही पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट यूजचा, एक वेळ फक्त काय करायचा स्टडी करायचा, एक वेळ स्टडी केला, एक वेळ रीड केलं की मॅक्झिमम जे क्वेश्चन असतील तर त्यांच्यासाठी असलेलं जे कन्स्ट्रक्शन आहे तर ते हे सेमच असते, जवळपास सेम असते, फक्त थोडीशी काहीतरी चेंजेस यामध्ये येतात. ठीक आहे, मी नोट्स पाठवतोच असतो तुम्हाला, त्यामधून तुम्ही ते रीड करून घ्यायचं. बघू आता, कंटिन्यू करू आपल्या लेक्चरला. यामध्ये बघा आता डायरेक्ट वर्किंगमध्ये येतो मी, आता कन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे मी की नेमकं काय काय आहे, यामध्ये वर्किंगमध्ये येतो. आता या एक्सपेरिमेंटचं पण जे वर्किंग आहे तर ते दोन स्टेपमध्ये आहे. किती स्टेपमध्ये आहे, दोन स्टेपमध्ये आहे. पा, स्टेप 1 काय म्हणते इथं, क्लोज द की, काय म्हणते, क्लोज द की, क्लोज द की K1, क्लोज द की K1 अँड ओपन K2. ठीक आहे, काय म्हणते याच्यामध्ये की जी K1 ही जी की आहे तर ही क्लोज करा आणि ही जी K2 आहे तर ही ओपन ठेवा. ठीक आहे, ठेवली. पुढे फाइंड द पॉइंट ऑन द वायर AB इन विच गॅल्वानोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की तुम्ही या AB या वायरवरचा असा एक पॉईंट शोधा की त्यामुळे या गॅल्वानोमीटरमध्ये मिळालेले रीडिंग हे 0 रीडिंग असतील, म्हणजेच नल पॉईंट आपल्याला ऑप्टेन होईल. तर असा पॉईंट तुम्ही या वायर AB वरचा सर्च करा म्हणते. ठीक आहे, मग मी काय केलं की हा जो जॉकी आहे तर इथं कनेक्ट करून पाहिला, इथं कनेक्ट केला, इथे कनेक्ट केला, प्रत्येक पॉईंटवर मी आता सपोज इथं मला कनेक्ट केलं मी आणि इथं मला मिळाले जे रीडिंग आहेत, मला मिळालेले ती मिळाले सपोज L1 एवढ्या लेंथवर मला काय मिळालं, 0 डिफ्लेक्शन मिळालं. मग मी इथं असं सरळ सरळ म्हणू शकतो, काय म्हणू शकतो मी इथं सरळ सरळ की जो EMF असेल या सेलचा, हा सेल तर इथं कनेक्टेडच नाही आहे, हा सेल इथं कनेक्टेडच नाही आहे, सॉरी कनेक्टेड आहे. ओके, बघा आता अशा प्रकारे हा करंट हा इथून असा फ्लो होईल, आहे ना, करंट कसा फ्लो होईल असा. का बरं, तर ही K2 की काय आहे,
ओपन आहे, त्यामुळे इथून करंटच फ्लो होणार नाही, करंट इथून फ्लो होईल. ठीक आहे, मग मी इथं काय लिहू शकतो बघा. आता एक वेळ थोडंसं तुम्हाला मागचं जे रिवाईज, थोडंसं मागचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला रिवाईज करतो. सेटअप पाहिला आपण. सेटअपमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट कोणती लक्षात ठेवायची की इज ऑलवेज ग्रेटर दॅन इवन हा सेटअपमध्ये, म्हणजेच कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचा. ठीक आहे, आलं लक्षात? ओके. अँड रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड अक्रॉस द सेल इवन. ओके, ठीक आहे, सफिशियंट आहे एवढं. त्यानंतर पाहता इथं अशा प्रकारे ही सर्व अरेंजमेंट झाल्यानंतर ई जो EMF असेल या सेलचा, तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लेंथला. आपण हे आतापर्यंत हेच बघत आलो, ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1. ठीक आहे, आणि ज्यावेळेस मी आता हा जो ई आहे तर हा काढून टाकतो, हा जो ई आहे हा जो प्रोपोर्शनल आहे, सॉरी हा जे प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे ही काढून टाकतो. इथं मला कॉन्स्टंट ॲड करावं लागेल, मी हा टाकला पोटेन्शियल ग्रेडियंट कॉन्स्टंट टाकला इथं. ई इज इक्वल टू किती मिळाला मला, मग ई इज इक्वल टू के इन टू L1. स्टेप वन कम्प्लीटेड, स्टेप वन इथं कम्प्लीट झाली. सेकंड बघा आता स्टेप टूमध्ये काय लिहितो मी इथं. आता ह्या तुम्ही स्टेप वन स्टेप टू असं नाही लिहायचं, तुम्ही डायरेक्ट हे सेंटेन्स लिहायचे. मग सेकंड स्टेपमध्ये बघा काय आहे, क्लोज द की, क्लोज द की, क्लोज द की K1 अँड K2. काय सांगितलं याच्यामध्ये की आता दोन्हीही की काय आहेत, ह्या ज्या दोन्ही की आहेत K1 आणि K2, ही पहिली की आणि ही दुसरी की, हे की काय करून टाका तुम्ही, क्लोज करून टाका. आणि त्यानंतर बघा आता की काय येईल. क्लोज द की K1 अँड K2. सेकंड ॲज इट इज सेंटेन्स, फाइंड द पॉईंट, फाइंड द पॉईंट ऑन द वायर, ऑन द वायर AB इन विच गॅल्वानोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन, शोज झिरो डिफ्लेक्शन. ठीक आहे, तर तुम्ही पुन्हा मग आता की K1 आणि K2 ही जी की आहे तर ही क्लोज करा म्हणते. आणि त्यानंतर पुन्हा या बाय युझिंग दिस जॉकी या वायर AB वरचा पुन्हा तुम्ही असा पॉईंट शोधा की तिथं तुम्हाला पुन्हा किती मिळालं पाहिजे, झिरो रीडिंग मिळालं पाहिजे. ठीक आहे, मग मी तो पॉईंट असा शोधला आणि तो पॉईंट मला लेंथ L2 वर मिळाला. सपोज असं नाही आहे की तो पॉईंट मला कुठं मिळाला, L2 एवढ्या लेंथवर मला तो पॉईंट मिळाला. ठीक आहे, मग आता नाव पोटेन्शियल अक्रॉस दिस पॉईंट, सपोज आता हे इथं मला इथं जर सपोज तो पॉईंट मिळाला तर या एवढ्या पॉईंटमध्ये किती 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 पोटेन्शियल असेल तर या दोन पॉईंटमध्ये. तर अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वी नो दॅट द पोटेन्शियल डिफरन्स, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वी नो दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस टू पॉईंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. कशाला प्रोपोर्शनल असते, ते लेंथला प्रोपोर्शनल असते. मग मी इथं असं लिहू शकतो का की V इज इक्वल टू काय लिहू शकतो मी इथं, V इज इक्वल टू K इंटू काय लिहू शकतो मी इथं, L2 लिहू शकतो. बरोबर आहे ना? ओके, आता हे झालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता बघा नाव डिवाइड इक्वेशन 1/2. या पहिल्या इक्वेशनला मी दुसऱ्या इक्वेशनने काय करतो, डिवाइड करतो. काय येईल तेव्हा बघा, आता तेव्हा काय येईल की E अपॉन V इज इक्वल टू K L1 अपॉन L2. K इंटू L2 हा झाला, K झाला इथं कॅन्सल झाला. त्यानंतर पाहता नेक्स्ट स्टेप मी इथं लिहितो थोडी. ठीक आहे, पाहता हेन्स E अपॉन V इज इक्वल टू काय येईल, L1 अपॉन L2. आता मला इथं थोडीशी अरेंजमेंट करावी लागेल. काय करावं लागेल मला इथं, आता अरेंजमेंट करावी लागेल. तर मी इथं हा जो ई आहे, हा जो ई आहे तर हा कसा लिहू शकतो, या सर्किटमधून फ्लो होणारा करंट मी इथं KVL वगैरे अप्लाय करून मी कसा लिहू शकतो इथं. तर मला माहिती आहे की EMF इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स, EMF इज नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स असतो हा, हा काय असतो, एक पोटेन्शियल डिफरन्स असतो. बरोबर आहे ना? हेन्स E इज इक्वल टू काय लिहू शकतो मी बघा आता इथं, I इंटू कॅपिटल R. पाहिलेलं आहे आपण हे, I इंटू कॅपिटल R प्लस I इंटू स्मॉल R प्लस I इंटू स्मॉल R. ठीक आहे, प्लस I इंटू स्मॉल R म्हणजेच E इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, I काढला कॉमन, कॅपिटल R प्लस स्मॉल R लिहू शकतो ना, हे मी पाहिलेलं आहे, आपण हे अगोदरच पाहिलेलं आहे सर्व. ठीक आहे, मग मी इथं पुट करतो ती व्हॅल्यू, I इंटू कॅपिटल R प्लस स्मॉल R
अपॉन वी वी इज इक्वल टू काय लिहू शकतो मी आता पा वी इज इक्वल टू ॲज इट इज लिहितो आणि पुढच्या स्टेपमध्ये ते कवर करतो एल वन अपॉन एल टू. आपल्याला स्मॉल आरची व्हॅल्यू पाहिजे, आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, या स्मॉल आरची व्हॅल्यू पाहिजे. आता या व्हीला मी कसं लिहू शकतो पुन्हा अकॉर्डिंग टू ओम्स लॉ कसं लिहू शकतो की व्ही इज इक्वल टू काय लिहू शकतो मी आय इंटू आर. काय लिहू शकतो मी याला व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ठीक आहे, मी इथं व्ही इज इक्वल टू आय इंटू आर पुट करतो म्हणजेच काय येईल बघा आय इंटू आर प्लस आर अपॉन आय इंटू आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू. ठीक आहे, बघा आता आता याला मी पुन्हा कसं सिम्प्लिफाय करू शकतो की बघा आता हा जो करंट आहे तर या करंटला मी नाव काय देतो, थोडं वेगळं नाव देतो मी याला. हा जो करंट आहे यामधून फ्लो होणारा, या सर्किटमधून फ्लो होणारा जो करंट आहे तर त्याला मी नाव देतो आय वन. काय नाव देतो त्याला, आय वन लिहितो. हा आय वन घेतला, हा आय वन, आपण आय वन. ठीक आहे, ते असो पण ते तर कॅन्सलच होऊन जातात. हा झाला आय वन, आय वन, आय वन झाला हा कॅन्सल. ठीक आहे, म्हणजेच इथं काय राहील बघा आता, फक्त कॅपिटल आर प्लस स्मॉल आर अपॉन आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू. ठीक आहे, पुढे बघा आता इथं हा डिनॉमिनेटर मी सेपरेट करतो, काय येईल वन प्लस स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू. ठीक आहे, पुढे पहा आता हा वन तिकडे घेऊन जातो, स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू. हा आर आता तिकडे घेऊन जातो, काय येईल मायनस वन. ठीक आहे, स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर हा वन इकडे पॉझिटिव्ह होता तिकडे घेऊन गेला, मायनस झाला. ओके, म्हणजेच काय येईल पहा आता, इक्वेशन आपल्याला पाहिजे स्मॉल आर पाहिजे आपल्याला, आपल्याला काय पाहिजे स्मॉल आर पाहिजे. हे स्मॉल आर इज इक्वल टू आर इन टू एल वन अपॉन एल टू मायनस वन. नाव दिस इज द व्हॅल्यू, दिस इज द एक्सप्रेशन फॉर कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर, दॅट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथून बाय युझिंग दिस पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. इथं बघा मी काय केलं की हे जे एक्सप्रेशन आहे, हे जे इक्वेशन आहे, मी दोन स्टेपमध्येच कम्प्लीट करून टाकलं. किती स्टेपमध्ये कम्प्लीट केलं मी हे, फक्त आणि फक्त दोन स्टेपमध्ये. काय केलं अगोदर की जो EMF अगोदर की ही के टू जी की आहे ही क्लोज करून टाकली आणि जॉकीच्या सहाय्याने मी इथं असा पॉईंट शोधला आहे वायरवरचा की तिथं मला नल डिफ्लेक्शन मिळेल. मला एल वन एवढ्या वायरवर नल डिफ्लेक्शन मिळालं, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो EMF E इज इक्वल टू के इन टू एल वन. पुढे सेकंड स्टेपमध्ये काय केलं मी की सेकंड स्टेपमध्ये ह्या ज्या दोन्ही कीज होत्या के टू आणि के वन, ह्याच्या दोन्ही कीज होत्या के वन आणि के टू, ह्या दोन्ही क्लोज करून टाकल्या म्हणजे जो करंट आहे तर तो या पूर्ण सर्किटमधून फिरेल. बरोबर आहे ना, करंट कसा फिरेल मग इथून, असाच पूर्ण सर्किटमधून करंट फिरेल. ठीक आहे, तर त्यावेळेस जे पोटेन्शियल डिफरन्स असेल अक्रॉस दिस नल पॉईंट अँड दॅट ए पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल टू, के इन टू एल टू. मग इक्वेशन वनला मी टूने डिवाइड करून टाकलं, मला इक्वेशन काय मिळालं ई अपॉन व्ही इज इक्वल टू के इन टू एल वन अपॉन के इन टू एल टू. त्यानंतर बघा आता EMF ई इज इक्वल टू काय लिहू शकतो मी आता बघा, मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केलं होतं ई इज इक्वल टू काय येतं इथं आय इन टू कॅपिटल आर आय वन प्लस कॅपिटल आर प्लस आय वन इन टू स्मॉल आर आहे ना, आणि आय वन यामधून कॉमन काढला होता आणि इथं आय वन आर प्लस आर दॅट इज ई इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू आणि हा व्ही ॲज इट इज आणि व्ही इज इक्वल टू अकॉर्डिंग टू ओम्सला आय वन इन टू आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू सिम्प्लीफाय केला आणि आन्सर मिळाला आपल्याला. नाउ बाय युझिंग दिस फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ठीक आहे, बघू द्या मला आणखी याच्याशी रिलेटेड आणखी एकच क्वेश्चन राहिला फक्त आता पोटेन्शियोमीटरशी रिलेटेड, तो पण आता आपण बघून घेऊ. ठीक आहे, वेन करंट आय वन इज फ्लोईंग थ्रू ई वन अँड आर, ई वन अँड आर. ठीक आहे, बरोबर आहे, काही हरकत नाही, करंटची डायरेक्शन देऊन द्यायची. ओके, आता बघू आपण याच्याशी रिलेटेड नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन म्हणू शकतो आपण त्याला, एक्सप्लेन द यूज ऑफ पोटेन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिवायडर, तो आता क्वेश्चन बघू आपण. ओके,